अंदमानला जाऊन काही थ्रिल अनुभवायचे असेल तर बारतांग बेटाला भेट द्यायलाच हवी. पोर्ट ब्लेअरच्या उत्तरेला 1.5 किलोमीटरवर असलेल्या या बारतांग बेटाकडे जाण्याचा मार्ग जारवा या अंदमानातील आदिवासी जमातीसाठी राखीव असणाऱ्या घनदाट जंगलातून जातो. पूर्णपणे पोलीस बंदोबस्तातच आणि ठराविक वेळेलाच गाड्यांचे ताफे या जंगलातून जाऊ शकतात. सकाळी 3:30 वाजता पोर्ट ब्लेअर येथून येथे यावे लागते. जिराटांग या खेड्याजवळ शासनाने बांधलेले गेट आहे. तिथे या जंगल पोलीस चेक पोस्ट येथे लवकर पोहोचावे लागते, कारण या गेट उघडण्याच्याही ठराविक वेळा आहेत. गेट उघडल्यानंतर सर्वात पुढे पोलीस जीप, त्याच्या मागे बाकी सर्व वाहने आणि शेवटी परत पोलीस जीप, अशा पोलीस बंदोबस्तातच प्रवास करावा लागतो. पोर्ट ब्लेअरपासून या चेक पोस्टपर्यंतचे अंतर साधारण 46 किलोमीटर आहे. या चेक पोस्टजवळ टॉयलेट्स, बाथरूम तसेच शहा नाश्त्याची सोय पुरवणाऱ्या छोट्या टपऱ्या यांची सोय उपलब्ध आहे. गेट उघडल्यानंतर प्रत्येक वाहनाचा नंबर तेथील अधिकारी नोंद करून घेतात. जंगलात प्रवेश केल्यावर वळणावळणाचा नागमोडी रस्ता व रम्य वनश्रीपासून मन उल्लसित होते. वळणावरच्या रस्त्यावरून एका ठराविक स्पीडने एकामागोमाग एक जाणारी वाहने, हे दृश्य खरेच अनोखे असते. या जंगलात राहणाऱ्या जारवा जमातीतील आदिवासी जमातीचे अस्तित्व जपण्यासाठी सरकारने आवश्यक ती खबरदारी घेतली आहे. सायकल, स्कूटर आदी वाहनांना जाण्यास तेथे बंदी आहे. तसेच या जंगलात वाटेत थांबून फोटोग्राफी करण्यासही आणि ओव्हरटेकिंग करण्यासही बंदी आहे. या 2 तासाच्या जंगल प्रवासात हातात भाल्यासारखे शस्त्र घेऊन चाललेले जारवा आदिवासीही बघण्याचा योग येतो. जंगलातून बाहेर आल्यावर एक गेट ओलांडून आपण बारतांग बेटावर जाणाऱ्या नीलांबर जेट्टीपाशी येतो. या फेरीबोटीतून बसेस व इतर वाहनेही जाऊ शकतात. 20 मिनिटांचा प्रवास करून आपण बारतांग बेटावर पोहोचतो. तिथूनच लाईमस्टोन केव येथे जाणाऱ्या इंजिन बोटी सुटतात. एका बोटीत 10 पेक्षा जास्त प्रवासी घेतले जात नाही. या बोटीतून प्रवास करण्यासाठी एक फॉर्म भरून परमिटही काढावे लागते. समुद्राच्या खाडीतून आणि घनदाट जंगलातील वृक्षांच्या दाटीतून जाणारा हा मार्ग खूप निसर्गरम्य आहे. बोट घनदाट वृक्षांनी वेढलेल्या मार्गाने किनाऱ्याला एका लाकडी लांब पुलाच्या मार्गावर येऊन थांबते आणि येथूनच लाईमस्टोन केव येथे जाणारा रस्ता आहे. घनदाट झाडेंमुळे उन्हाचा अजिबात त्रास होत नाही. आपण ज्या बोटीने लाईमस्टोन केवला जातो तीच बोट आपल्याला परत बारतांगला घेऊन येते, त्यामुळे बोटींचे डिटेल्स लक्षात ठेवून त्यांनी सांगितलेल्या वेळेतच परत यायला लागते, कारण ज्या नंबरप्रमाणे बोटी येतात तशाच या परत जातात. बोट चुकली तर पंचायत होईल, म्हणून ग्रुपबरोबर एकत्रच राहावे. आरापासून 3 किलोमीटर अंतर चालल्यावर आपण लाईमस्टोन केवला पोहोचतो. हा मार्ग समुद्राच्या वाळूचा, गर्द झाडींचा, चढ उताराचा आणि खूप निसर्गरम्य आहे. तेथील झाडांची मुळे जमिनीतून वर आल्यामुळे काही ठिकाणी त्याच्याच नैसर्गिक पायऱ्या बनलेल्या आहेत. लाईमस्टोन केव हा एक निसर्गाचा चमत्कारच म्हणायला पाहिजे. नैसर्गिकरित्या तयार झालेले वेगवेगळे आकार, गुहेच्या भिंतींपासून छतापर्यंत झालेला विस्तार पाहून आपण थक्क होतो. येथे अनेक देवदेवतांचे नैसर्गिक आकार निर्माण झालेले आहेत. येथे नैसर्गिकरित्या खूप गारवा आहे, मात्र गुहेमध्ये खूप अंधार असल्यामुळे दुपारी 2 वाजताच रात्र झाल्याचा भास होतो. ते इतका अंधार असतो
गाईड बॅटरीच्या उजेडातच आपल्याला या गुहांमधील आकार दाखवतात. लाईमस्टोन केव बघून परत बारतांग येथे पोहोचून मड व्हॉल्केनो पाहायला जाता येते. मड व्हॉल्केनो म्हणजेच चिखलातील ज्वालामुखी. हाही एक निसर्गाचा अद्भुत चमत्कारच म्हणायला लागेल. मड व्हॉल्केनो पाहून परत बारतांगला पोहोचून फेरी बोटीने नीलांबर जेट्टीला यावे लागते आणि परत गेट उघडल्यावर जारवा राखीव जंगलातून पोलीस संरक्षणात परतीचा प्रवास सुरू होतो. अंदमान सहलीतील सर्वात हेक्टिक असणाऱ्या प्रवासाचा आपल्याला वेगळाच अनुभव देऊन जातो. तुम्ही बारतांगला याआधी गेला आहात का? आणि गेला असाल तर आपला अभिप्राय मला कमेंट करून नक्कीच शेअर करा. आणि हो, नसाल गेलात तर आपल्याला या ठिकाणी जायला आवडेल का हेही कमेंट करून सांगा. हॅवलॉक बेट. सर हेत्री हॅवलॉक या ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यावरून या बेटाचे नाव पडले आहे. हॅवलॉक यांनी अवधमध्ये 1857 साली लष्करी उठाव निपटण्यासाठी कंपनी सरकारतर्फे प्रयत्न केले होते. आता 2018 श्री नरेंद्र मोदी यांनी हॅवलॉक बेटाचे स्वराज द्वीप असे नामांतरण केले आहे. पांढरे वालुकामय किनारे, नीलमणी शोल, गडद जंगले, शॅक रेषा असलेले किनारे, जगभरातील पर्यटकांची भरपूर संख्या असलेले असे हे हॅवलॉक बेट आहे. स्कूबा डायव्हिंग उत्साही लोकांसाठी हॅवलॉक बेट प्रसिद्ध आहे. तसेच स्नॉर्केलिंग, मासेमारी करण्यासाठी अप्रतिम आहे. पक्षी निरीक्षण करण्यासाठी जंगल वॉकही करता येतो. हॅवलॉक बेटावर आशियातील काही सर्वोत्तम समुद्रकिनारे आहेत. ते पोहण्यासाठी, हत्तींच्या सवारीसाठी आणि उत्कृष्ट प्रवाळ रिप्ससाठी उपयोग्य आहेत. वर्षभरातील कोणताही वेळ या बेटाला भेट देण्यासाठी आनंददायी असते. जर गर्दी टाळायची असेल तर जून ते सप्टेंबरमध्ये भेट देण्याची तुम्ही योजना करा. आणि गर्दीचा साक्षीदार व्हायचे असेल तर नोव्हेंबर ते मार्च तुम्ही येथे भेट देऊ शकता. हॅवलॉक बेटामध्ये गोविंदानगर, कृष्णानगर, राधानगर, श्यामनगर, बेजॉयनगर असे स्वतःचा समुद्रकिनारे असणारी 5 लोकप्रिय गावे आहेत. सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी 30 डिसेंबर 1943 या बेटावर राष्ट्रध्वज फडकवला. म्हणून त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या बेटाचे नाव स्वराजद्वीप असे ठेवलेले आहे. हॅवलॉक बेटावर आणखीनही काही भेट देण्याची ठिकाणे आहेत. राधानगर बीच, कालापत्थर बीच, एलिफंटा बीच, विजयनगर बीच आणि पन्ना गेको म्हणजेच एमरल गेको. राधानगर बीचला समुद्र किनारा 7 असेही म्हणतात. आज अंदमानातील सर्वात लोकप्रिय असलेले हे बीच हॅवलॉक बेटावर आहे. 2 किलोमीटर पांढऱ्या वाळूचा हा लांब पट्टा असून एका बाजूला हिरवेगार जंगल आणि दुसरीकडे अंदमान समुद्राचे निळसर पाणी आहे. अमेरिकेतील ट्रिप ॲडवायझर या वेबसाईट कंपनीने वर्ल्ड्स ट्रॅव्हल चॉईस अवॉर्डमध्ये या बीचला जगातील 8वा सुंदर बीच म्हणून किताब दिलेला आहे. हॅवलॉक बेटाजवळ हा कालापत्थर बीच आहे. कालापत्थर नावाच्या गावावरून या बीचला कालापत्थर बीच हे नाव दिले गेले आहे. येथील काळे खडक समुद्र किनाऱ्याला सुशोभित करतात. कालापत्थर बीच हिरवेगार जंगल, पांढरी वाळू, समुद्री प्रवाळ यासाठी प्रसिद्ध आहे. या बीचचे 2 आकर्षण आहेत. येथील क्रिस्टलसारखे पारदर्शक स्वच्छ पाणी आणि दुसरे म्हणजे येथून निसणारा सूर्योदय आणि सूर्यास्त.
एलिफंट बीचवर समुद्र किनाऱ्यावर हत्ती पाहणे एक विलोभनीय दृश्य आहे. तुम्ही हत्तींचे साक्षीदार होऊ शकता. ते हत्ती पोहताना पाहणे हा एक दुर्मिळ योगच आहे. पन्ना गेको. एमरल्ड गेको हे राहण्यासाठी एक अप्रतिम ठिकाण आहे. हा रिसॉर्ट थोडा महाग असला तरी एक सुंदर दृश्य आणि उत्कृष्ट अन्न असलेले हे सुंदर ठिकाण प्रत्येक पैशाची किंमत बनवते. येथे निवासासाठी उपलब्ध असलेले विविध बांबू लॉज, बांबू कॉटेज, बांबू बंगलो आपल्या प्रवाशांना सुंदर डिझाईन असलेले आलिशान मुक्कामाची ऑफर देतात. स्वच्छ निळे आकाश आणि पांढऱ्या वाळूच्या लांब पट्ट्यांचे परावर्तित नीलमणी पाणी यासाठी विजयनगर बीच हा समुद्रकिनारा पाहण्यासारखा आहे. येथे जाण्यासाठी खाजगी टॅक्सी, ऑटो रिक्षा सहज उपलब्ध आहेत. रॉस या प्रसिद्ध बेटाचे नाव कॅप्टन डॅनियल रॉस या जल सर्वेक्षणाच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात आले. रॉस यांनी कोलकाता येथे मरीन सर्वेअर जनरल म्हणून आणि मुंबईमध्ये जिओग्राफिकल सोसायटी ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष म्हणून काम केले होते. 2018 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या रॉस बेटाचे नेताजी सुभाषचंद्र बोस असे नामकरण केले. रॉस बेट हे एकेकाळी ब्रिटिशांचे प्रशासकीय मुख्यालय होते. सध्या हे बेट निर्जन आहे. इतिहास आणि पुरातत्व ठिकाणे आवडणाऱ्या कोणालाही भेट देण्यासाठी हे बेट उत्तम आहे. पोर्ट ब्लेअरपासून 3 किलोमीटर पूर्वेला रॉस बेट आहे. सुमारे 200 एकर असलेले हे द्वीप पक्षीप्रेमींसाठी आनंद देणारे आहे. दगडी बांधकाम केलेले हे प्राचीन प्रेस्बिटेरियन चर्च ब्रिटिश शासनाचा एक उत्कृष्ट नमुनाच आहे. या चर्चमधील खिडक्या टिकाऊ सागापासून बनवलेल्या आहेत. सध्या भग्नावस्थेत असलेला हा राजसी मुख्य आयुक्तांचा बंगला त्यावेळेच्या ऐश्वर्याची अजूनही आठवण करून देतो. या बंगल्यात एक भव्य बॉलरूम, शानदार बेडरूम, मोठे भोजन कक्ष याशिवाय पुष्कळ दिवाणखाने आहेत आणि छोटे छोटे चर्चचे संग्रहालय येथे केलेले आहेत. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ड्युटीच्या बाहेर असताना आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी 3 शाही क्लब हाऊस बनवले. हे क्लब हाऊस लाकडापासून बनवलेले असून डान्स करण्यासाठी सजवलेले होते. इथे तुम्ही काय खरेदी कराल? रॉस द्वीप हे एवढे खरेदी करण्यासाठी मोठे स्थान नाही, पण तुम्ही तेथील स्मृतिचिन्ह खरेदी करू शकता. वायपर बेट त्याच्या शांतता आणि जुन्या कारागृहासाठी प्रसिद्ध आहे, पण आता हे वायपर बेट प्रशासनाने बंद ठेवले आहे. खतरनाक कैद्यांना ठेवण्यासाठी व पासावर चढवण्यासाठी इंग्रजांनी या बेटावर जेल बांधली होती. नील बेट हे नाव ब्रिटिश लष्करी अधिकारी जेम्स नील यांच्या नावावरून पडले आहे. कानपूरमध्ये जेम्स नील यांनी 1857 लष्करी उठाव निपटण्यासाठी कंपनी सरकारतर्फे प्रयत्न केले होते. नील बेटाचे आता शहीद बेट असे नामकरण 2018 श्री नरेंद्र मोदी यांनी केले आहे. नील आयलंडला भाजीवाटी म्हणतात, कारण हे बेट शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. सर्व ताज्या भाज्या खरेदी करण्यासाठी नील केंद्राचा स्थानिक बाजार हे उत्तम स्थान आहे. येथे शाकाहारी आणि शाकाहारी व्यतिरिक्त चिनी, इस्रायली, कॉन्टिनेंटल, नेपाळी आणि इटालियन खाद्यपदार्थांचा पर्यायही उपलब्ध आहे. मोठ्या दगडांनी बनलेला कोलकात्यासारखा हावडा ब्रिज हा नैसर्गिक पूल नील बेटातील आकर्षणांपैकी एक प्रसिद्ध ठिकाण आहे.
नील बेटावर स्थायिक झालेल्या बंगाली लोकांनी प्रथम त्याचे नाव रवींद्रनाथ सेतू ठेवले होते, पण त्यानंतर हावडा ब्रिज असे नाव पडले. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सुभाष मेळा असा सण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात आयोजित केला जातो. तेव्हा तेथील स्थानिक लोक पारंपरिक वेश परिधान करून पारंपरिक अन्न शिजवतात आणि हा सण मोठ्या आनंदाने पर्यटकांसमवेत साजरा करतात. नील बेटावरील समुद्र किनाऱ्यांची नावे लक्ष्मणपूर, भरतपूर, सीतापूर बीच अशी रामायणातील पौराणिक पात्रांनी प्रेरित आहेत.